नमस्कार, मी दीपाली। आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। तर आत्ता आम्ही आलेलो आहोत आळंदीमध्ये। आळंदीमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला बाहेरच्या साईडनंच पाहण्यास मिळतात हे वारकरी म्हणजेच माऊली। तर ते सर्वांना अशा पद्धतीने टीका लावतात, तर आम्हीही सर्वांनी हा टीका लावून घेतला। या ठिकाणी पाहू शकता मम्मी पप्पा मी माझे मिस्टर सर्वांनी टीका लावला, कारण ज्यावेळेस आपण पंढरपूर आळंदी देहू या ठिकाणी प्रवेश करतो त्यावेळेस अशा पद्धतीने टीका लावला जातो। तर खरंच खूप छान वाटलं। आणि आमच्याबरोबर तर इतर लोकंही आलेली होती, तेही अशा पद्धतीने सर्वजण टीका लावून घेत होते। तर चला आपण आतल्या साईडला जाऊया। झालं का नाही घेऊ का घे आहेत सेमच आहेत ना। काही अंतरावरती पुढे चालत गेल्यानंतर वेगवेगळे आम्हाला तिथे स्टॉल पाहण्यास मिळाले। स्टॉलवरती भरपूर साऱ्या अशा मूर्त्या होत्या आणि त्याचबरोबर हार मिठाई त्या ठिकाणी होते। तर आम्ही त्या ठिकाणी एका ठिकाणी प्रसाद विकत घेतली आणि तिथेच आमच्या चपल्याही ठेवल्या। आणि चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँडही आहे, तिथे 20 रुपये शुल्क आकारले जाते। तर त्यानंतर आम्ही पुढे गेलो म्हणजे मंदिरात जाण्यासाठी आम्ही निघालो। सर्वांचे चपला मठी वा फुकट होय सर तर हे आहे श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर। तर आता आपण मुख्य द्वारातून आतमध्ये प्रवेश करणार आहोत। या ठिकाणी पाहू शकता भरपूर असे भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत। कोण फोटो काढत आहे, कोण सेल्फी घेत आहे, तर भरपूर अशी गर्दी पाहण्यास मिळत आहे या ठिकाणी।
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आम्ही ज्यावेळेस मुख्यद्वारातून मंदिरामध्ये प्रवेश केला तेव्हा खरंच मला खूप छान वाटलं, कारण भरपूर म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्वच्छता पाहण्यास मिळते आणि मंदिरामध्ये प्रवेश केला म्हणजे मनाला एक प्रकारची खरंच शांती मिळते. खूप छान वाटलं मंदिरामध्ये गेल्यानंतर. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असा परिसर होता. आतल्या बाजूस आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आम्हाला एक छोटंसं मंदिर संत एकनाथांचं दिसलं. त्या मंदिरामध्येही दर्शन घेण्यासाठी भरपूर अशी लाईन होती. तर ह्या मंदिरामध्येही आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे जाण्यास निघालो. तर पुढे गेल्यानंतर आपल्याला छोटी छोटी मंदिरं काही पाहण्यास मिळतात. तर या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस मेन मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जावे लागते त्यावेळेस आपल्याला मोठी अशी लाईन लावावी लागते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा हा परिसर आहे आणि भरपूर भक्तगण या ठिकाणी दर्शन घेऊन आल्यानंतर बसलेले आहेत. आणि जे बाहेरून म्हणजे बाहेरगावावरून प्रवासी आलेले आहेत त्यांनी स्वतःसाठी म्हणजे दुपारच्या जेवणासाठी काही बांधून आणलेलं आहे, जेवण वगैरे भाजी भाकरी. तेही एक साईडला खात बसलेले दिसत आहेत तुम्हाला ह्या व्हिडिओच्या दरम्यान पाहू शकतो तुम्ही. तर या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळत असेल भरपूर अशी लाईन आहे. तर ही लाईन दर्शनाचीच लाईन आहे आणि भरपूर अशी लोकं बाहेरगावावरून दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. तर आत्ता कोणतेही म्हणजे एकादशी वगैरे नसल्यामुळे ती कमीच आहे, कारण आषाढी एकादशी वगैरे असेल त्यावेळेला भरपूर अशी लाईन असते. म्हणजे दोन दोन तीन तीन तास तर लाईनलाच आपल्याला उभे राहावं लागतं. तर आत्ता मी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी लाईन लावायला जाणार आहे. तर चला जाऊया पुढे. नंतर हीच रांग पुढे ढकलली वाटत. जास्त गर्दी असल्या इकडं तिकडनं फिरवतो. Thank you.
तर या ठिकाणी आता आम्ही दर्शनासाठी लाईन लावलेली आहे. तर दर्शनाचा जो भाग आहे तो नंतरचा सेकंड भाग आहे तो तुम्हाला पाहायलाच मिळेल काही वेळातच. तर आजचा हा एपिसोड इथेच संपवते. नेक्स्ट एपिसोड पाहण्यास विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉग बरोबर. बाय बाय.